लाल मातीतली कुस्ती म्हणजे तर सीमावादा प्रकरणी सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारनं कुणाचीही बाजू घेऊ नये ही महाराष्ट्र सरकारची विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मान्य केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याबरोबरच्या बैठकीत तशी विनंती केली होती, ती मान्य करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादा प्रकरणी केंद्र सरकारनं पहिल्यांदाच पुढाकार घेतला आणि दोन्ही राज्यांना एकत्र बोलावल्याचं फडणवीस म्हणाले. तर या बैठकीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांचे आभार मानले. केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टातली भूमिका ही न्यूट्रल असली पाहिजे, ती कुठल्याही राज्याच्या बाजूची असू नये. आणि तेही त्यांनी मान्य केलं की केंद्र सरकार याच्यामध्ये फॅसिलिटेट करेल, कुठल्याही राज्याच्या बाजूची भूमिका ही केंद्र सरकार घेणार नाही. कारण मागच्या काळामध्ये एकदा कर्नाटकने आरोप केला होता की महाराष्ट्राच्या बाजूने केली, आता एक 4-5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी मला असं वाटतं की आपल्याकडे एक असं हे झाला होता की 14 साली काहीतरी एक केंद्राने ॲफिडेव्हिट केला आहे जे कर्नाटकला फायदा देणार आहे. त्यामुळे आम्ही हे सांगितलं की असं या दोन राज्यांचा डिस्प्यूट आहे, त्याच्यामध्ये कोणाची बाजू न घेता न्यायाची बाजू ही केंद्र सरकारची असली पाहिजे. 3-3 मंत्री जे आहेत त्यांची कमिटी गठीत होईल आणि जे काही मुद्दे आम्ही मांडले, मराठी शाळा असतील, मराठी भाषा असतील, मराठी भाषा असेल, मराठी माणसांवर कार्यक्रम असतील, त्यांचे कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, होता कामा नये, अशा प्रकारची भूमिका आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आहे, त्याचा कुठेही अवमान होऊ नये याची काळजी दोन्ही राज्यांनी घेतली पाहिजे अशी भूमिका देखील केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली आहे.